नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर आज पुन्हा एकदा आम्ही सोबत, पण आज ना आमची लव स्टोरी आहे आणि आज नाही फायनान्सची गोष्ट आहे। आज जरा वेगळं तुम्हाला सांगायचं आहे आणि आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की हा व्हिडिओ आम्ही टाकणार, परंतु एक दोन असे मुद्दे होते की हा व्हिडिओ लेट होत आहे। तर सर्वात पहिले तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते पुन्हा एकदा, कारण की एक वेळ अशी आली होती आमच्यावर की म्हणजे स्वराज जन्मला त्यावेळेची गोष्ट भरपूर जणांना माहिती होती की एवढी क्रिटिकल गोष्ट घडली होती तेव्हा की म्हणजे मी सांगूच शकत नाही। तो जर क्षण मी आजही आठवण आला, आठवण काढले त्या क्षणाची, तर म्हणजे असे माझ्या शरीरावर काटे येतात की त्या दिवशी जर तुम्ही सर्वांनी आमची मदत केली नसती तर आज माझा स्वराज आणि माझी ओटी भरलेली नसती। तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज माझं बाळ हसत खेळत आहे आणि माझ्या पदरात आणि माझी ओटी भरलेली आहे। तर तुमचे सर्वांचे खरंच मनापासून आभार मी मानते। आणि हे व्हिडिओ टाकायचं मुख्य कारण म्हणजे की स्वराज आज कम्प्लिटली म्हणजे 5वा महिना लागलेला आहे, येणाऱ्या 15 तारखेला तो 5 महिन्याचा पूर्ण होणार आहे। तर स्वराजच्या जन्माच्या वेळेस अशी क्रिटिकल कंडिशन झाली होती की म्हणजे नॉर्मलीच असे कमेंट भरपूर आले होते की तुम्हाला कळलं नव्हतं का की आपली डिलिव्हरी आहे, पैसे जमा करून ठेवायचे असं तसं, कारण मी त्यावेळेस मदतीचा हात सर्वांना मागितला होता। तर मी सांगलीवर झालं होतं ते, तर आम्ही 40,000 सोय लावून ठेवलेली होती कारण की सिझरिंगला 40,000 लागते असे डॉक्टर बोलले होते। तर आम्हाला हे माहिती नव्हतं की स्वराज म्हणजे एकदम 1 महिन्याच्या आधीच बॉर्न होणार म्हणून। तर स्वराजची डेट ऑफ बर्थ ठरली होती आमची 10 ऑगस्ट, परंतु स्वराज 15 जुलैला जन्माला आला आणि त्याच्यामुळे त्याला म्हणजे त्या NCO काय म्हणतात त्याला, त्या काचात ठेवायचं काम पडलं। तर त्याच्यामुळे कसं त्याला ऑक्सिजन लागलं NICU मध्ये, त्याच्यानंतर त्याला ऑक्सिजन लागलं भरपूर, असं मेडिकल लागलं। त्याच्या फाईल्स अजूनही माझ्याकडे आहेत आणि त्याचं बिलिंग भरपूर निघालं होतं, म्हणजे जवळपास 65,000 निघालं होतं आणि मला वेगळे लागले होते 45,000। तर त्याच्यामुळे सर्व काही प्रॉब्लेम झाला होता। आम्ही सर्वात पहिले जसं म्हणतात की रक्ताच्या नात्यांना आवाज देतात, तसं सर्वात पहिले आम्ही हेच काम केलं होतं की आशा ठेवली होती आम्ही भरपूर लोकांकडून, पण त्याही वेळेवर आशा निराशा झाली, त्यामुळे तुम्हाला मदतीचा हात मागावा लागला आणि थँक्यू सो मच तुम्ही त्यावेळीच मदत केली त्याबद्दल। तर म्हणजे जेव्हा असं माहिती पडलं की स्वराजचं बिलिंग भरपूर निघालं, तर त्या दिवशी अशी हिंमत मी सोडून दिली होती, कारण रक्ताच्या नात्याला सर्वात जास्त तेव्हा मी आवाज दिला सर्व नातेवाईकांना, यांनी यांच्या परीने, मी माझ्या परीने, परंतु कोणीच असं म्हणजे ओ म्हणून दिला नाही की हो बाबा आम्ही करतो आज प्रयत्न करतो किंवा असं करतो, कोणीच नाही। शेवटी मग मी घाबरली, एक आई होती शेवटी, मग आई तर मुलांसाठी काही करू शकते। आणि त्या दिवशी जर मला रस्त्यावर भिकही मागायचं असते ना, असती पदर पसरून, तर मी मागतली असती, मला त्या गोष्टीची लाज नसती, कारण त्या दिवशी माझा स्वराजचा जीव म्हणजे माझ्या मुलाचा जीव मला जास्त महत्त्वाचा होता, कारण त्याच्या अगोदर पण मी 2 मुलांना माझ्या अशा हातावरून येऊन ते गेले होते। तर त्या दिवशी माझ्या मनाला एवढं म्हणजे हे होते की मी किती हद्दबल आई झालेली आहे की मी आज माझ्या बाळासाठी काहीच करू शकत नाही आहे। म्हणून मी लास्ट स्टेपला म्हणजे स्वराज त्या दिवशी 6-5 दिवसाचा झालाही होता आणि डॉक्टरचं बिलिंग भरपूर आलं होतं आणि डॉक्टर मला बोलत होते की तुम्ही इथं आल्याशिवाय बाळाला जोपर्यंत फिडिंग करणार नाही तोपर्यंत बाळ तुमचं कसं आहे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही। तर त्यामुळे मी लाचार होऊन सर्वांना मदतीचा हात मागितला आणि लास्ट स्टेपला मी हे व्हिडिओमध्ये बोलली होती की मी माझ्या परीने जसे पैसे देणं होतील तसे मी तुम्हा सर्वांना पैसे देणार, फक्त मला तुम्ही मदतीचा हात करा, तुमच्या परीने तुम्हाला जेवढी मदत करायची असेल तेवढी तुम्ही मदत करा। आणि लगेच मला सर्व लोकांनी, आपण म्हणतो या जगात वाईट आणि चांगले लोक आहेत, तर मला सगळ्या चांगल्या लोकांनी मदत केली आणि वाईट लोकांनी फक्त कमेंट केल्या। कमेंट एवढ्या अश्लील आणि एवढ्या घाण पद्धतीच्या होत्या की माझं मन मला माहिती, पण त्या दिवशी मी जसा विषयाचा घोट पितात त्या दिवशी सर्व कमेंटचा मी घोट पिऊन गेली, कारण मला माझ्या मुलाचा जीव महत्त्वाचा होता। बाजार मांडला, तुम्हाला समजलं नाही काय, म्हणजे त्यांना एका आईचं आणि त्यांचं नव्हतं। आणि ज्यांनी कमेंट केल्यानं मला माहिती आहे त्यांनी 1 रुपयाला कोणाला मदत केली नसेल आणि इतके करणार पण नाहीत। नंतर मग दुसऱ्या दिवशी 12 ते 1 वाजता मला वाटते मला संपूर्ण मदत म्हणजे 70,000 ते 72,000 झाले होते, तर मी लगेच तो व्हिडिओ हाईट केला। मला सांगा जर मला पैशाची जास्त म्हणजे मला अशी हाव असती पैशाची तर मी व्हिडिओ प्रायव्हेट केला असता का? मी लगेच दुसऱ्या दिवशी व्हिडिओ प्रायव्हेट करून टाकला आणि एक व्हिडिओ टाकला होता लगेच
की थँक यू सो मच, तुम्ही सर्वांनी मला मदतीचा हात दिला, त्याच्यामुळे मी आता स्वराजला आणायला जात आहे आणि मी स्वराजला घेतल्यानंतर सुद्धा व्हिडिओ टाकला होता. नंतर तिथून एक महिन्याने माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलं. पेमेंट आल्यानंतर मी म्हणजे एका ताईचं सगळ्यात पहिले त्या महिन्यातच पेमेंट केलं होतं, त्याच महिन्यात केलं होतं मी. जसं पेमेंट म्हणजे तेव्हा स्वराज 1.5 ते 2 महिन्याचा जवळपास झाला होता, तर मी लगेच त्या ताईला सगळ्यात पहिले अमाऊंट त्यांची देऊन दिली. कारण त्या ताईचं माझं बोलणं झालं होतं, त्या ताई बोलल्या होत्या की ताई मी पण घरची जास्त मोठी नाही आहे, तेव्हा तुम्ही माझे पण पैसे द्याल. मी म्हटलं ताई मी सर्वांचेच पैसे देणार आहोत. एका जणाने मला कमेंट केली होती की तुझं आता यूट्यूबचं पेमेंट आलं तर तू तुझ्या शब्दासारखी वाग, तर मी त्याला रिप्लाय केलाही होता आणि मी एक व्हिडिओ पण टाकला होता की मी सर्वांचे पैसे देणार आहे. आणि त्याने कमेंट अशी केली होती की नाही तर तुझ्यावर केस होणार. माझी खाण्याची वृत्ती असती ना भाऊ, तर मी असं म्हटलंच नसतं लास्ट स्टेपला त्या व्हिडिओमध्ये की मी सर्वांचे पैसे देणार. आणि मी माझ्या परीने जसं जसं मला यूट्यूबचं पेमेंट आलं तसं तसं आज 5 महिने होतात मी प्रत्येकाचे पैसे दिलेले आहेत. प्रत्येकाचे पैसे दिले मी. आणि काही भल्या माणसांनी आणि चांगल्या गृहस्थांनी आणि काही ताई दादा आहेत त्यांनी मला जसं 100, 500 अशी मदत केलेली आहे. तर मी ज्या दिवशी तो व्हिडिओ टाकला होता की मी सर्वांचे पैसे देणार आहे, तर त्याच दिवशी मला त्या सर्व दादाताईंनी गुगलला पर्सनल व्हॉट्सअपला सर्वांनी मेसेज टाकला की ताई मदत ही केली जाते ती परत मागितली जात नाही, तर त्याच्यामुळे ज्यांची अमाऊंट जास्त आहे त्यांचीच तुम्ही परत करा. आमचा पैसा हा पैशाचा वापर स्वराजच्या दवाखान्यासाठी, कपड्यासाठी आणि खाऊसाठी करा. त्याच्यानंतर अजून एका ताईचं सांगणार की त्या ताईंनीसुद्धा मला चांगली अमाऊंट दिली होती, म्हणजे 15 ते 16 हजाराच्या जवळपास दिली होती. तर त्या ताईचं मी नावही घेऊ शकत नाही, काहीच नाही, कारण त्या ताईचा पर्सनली मला वेळोवेळी मेसेज आणि कॉल येतो आणि त्या ताईने मला बहीण मानलेलं आहे प्रत्येक परिस्थितीत. असं माझ्यासोबत इतके झालं तेव्हाही त्या ताईचा कॉल आला होता मला की मोहिनी कशी आहेस, काही मदत पाहिजे का तुला, तू ग्रूम केली का, तुला किराणा भेटला का, तू व्यवस्थित आहेस ना. त्याही दिवशी मी त्या ताईला म्हटलं की ताई स्वराजच्या वेळेस तुम्ही मला मदत केली ती माझ्यासाठी भरपूर झाली म्हटलं, पण आता मला मी व्यवस्थित आहे आणि माझा नवरा माझ्यासोबत आहे म्हटलं. त्या दिवशी माझ्यासोबत कोणी नव्हतं पण तुम्ही माझ्या स्वराजला वाचून माझ्या झोळीत टाकलं हेच माझ्यासाठी भरपूर आहे. जर मला पैसे म्हणजे गोळा करायचे असते ना लोकांजवळून तर मी त्याही दिवशी गोळा करू शकली असती. मला त्याच ताईचा नाही पुष्कळ ताईंचा कॉल आला, ताई रूम भेटली का, ताई किराणा आहे का, स्वराजची तब्येत कशी आहे, मुलांना खाया पियाला आणला का, म्हणजे एवढे 100 फोन आले होते मला मदतीसाठी त्याही दिवशी ज्या दिवशी मी माझ्या आईचं घर सोडलं. तर त्याच्यानंतर सांगायचं आहे की मी आता सर्वांचे पैसे दिलेले आहेत ज्यांनी मला मोठी अमाऊंट दिली होती, म्हणजे 5000 4000 अशी, तर त्या सर्वांचे मी पैसे दिलेले आहेत. आणि राहिला बाकींच्या लोकांचा प्रश्न, जसे 100 200 होते तर त्या सर्वांचं असं म्हणणं आलं की स्वराजला काहीतरी करा. तर आमचं आता ठरलेलं आहे की आता येणाऱ्या संक्रांतला, म्हणजे तो 6 महिन्याचा कंप्लीट होणार आहे आणि आतापर्यंत आम्ही त्याला आमच्याकडून कोणताच दागिना केला नाही. म्हणजे तर मी यांना सांगितलं की सर्वांचे जे खाऊचे पैसे जे किती आहे गुगल पेला मी पाहते कोणकोण किती दिले होते, तर त्या सर्वांचे पैसे जमा करून त्याला छोटासा एखादा आम्ही दागिना करू आणि मस्तपैकी तुम्हाला सांगूच की तुमच्या खाऊचा वापर आम्ही त्याच्यासाठी कसा केला. आणि त्याच्यानंतर अजून सांगायचं आहे, अजूनही कोणाची म्हणजे मदत राहिली अशी जी ज्यांनी तुम्ही आम्हाला केली आणि मी विसरली अशी, तसं तर मी गुगल पेला पाहिलेलं आहे सर्वांच्या ज्या मोठ्या अमाऊंट होत्या मी दिलेल्या आहेत, तरीसुद्धा कोणाची चुकून राहिली असेल तर त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअपला त्यांचा स्क्रीनशॉट आणि पैसे पाठवा. मी त्यांचेसुद्धा पैसे देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. आणि सांगायचं एकच आहे की पुष्कळजणं म्हणतात तुम्हाला हे यूट्यूबवर सांगून काय भेटते, तर मला खूप चांगली यूट्यूब फॅमिली भेटलेली आहे जी माझ्या दुःखात आणि सुखात दोन्ही क्षणात सोबत असते. आता माझा सुखाचा संसार पण प्रत्येक दादाताई एकच म्हणत आहे ताई आता परफेक्ट कपल झाले तुम्ही, गणेशजी बघा किती आनंदी आहे, तुम्ही बघा किती आनंदी आहे, मुलं किती आनंदी आहेत, असेच सोबत राहा. आणि मला आज या गोष्टीचा गर्व आहे की माझं दुःख पाहून नातलगांनी तोंड फिरवलं, त्यांनी फोन बंद केले, पण माझी यूट्यूब फॅमिली आज जर मी एक दिवस व्हिडिओ नाही टाकला तर माझी यूट्यूब फॅमिली माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करते ताई काही झालं का, तुम्ही आज व्हिडिओ अपलोड नाही केला. तर त्याच्यामुळे मला तुमच्या सर्वांचा गर्व आहे आणि थँक्यू सो मच, तुम्ही माझी मदत केली ना म्हणून मी आज म्हणजे इथं आहे आणि आज माझा संसार चांगला झालेला आहे. आणि आता पुढचं गणेशजीच बोलतील काय बोलायचं आहे तर ते सांगा ना अंगठी तुमची अंगठीची आहे तर एक काय माहिती कोण आहे, मी कमेंटचा म्हणजे लोड घेत नाही तुमच्या माहितीसाठी,
तो पुष्कळ जण लोक कमेंट मध्ये विचारतात ताई रूमचा रेंट काय आहे. त्याच्यानंतर मग गणेशजीकडे सोन्याची चेन आहे, त्याच्यानंतर काय अंगठी आहे, अंगठी आहे सोन्याची. तर ती जी चेन आहे ती बेंटेकची आहे, फक्त 240 आहे. आणि अंगठी पण 100 ते 150 रुपयाचीच आहे, बेंटेकचीच आहे. आणि ती आम्हाला सोन्याहून जास्त आहे. रूमचं रेंट आहे 2500, काही जास्त नाही आहे. आणि त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे गणेशजीला, गणेशजी दालमिलला जॉब करतात, तर त्यांना आहे सॅलरी 10,000. त्याच्यानंतर मी आता ऑनलाईन काम करत आहे, म्हणजे कपड्यांचं रिसेलिंग वगैरे. त्याच्यानंतर ते डीमार्ट अकाउंट असते, तर ते ओपनिंगचे कामंसुद्धा मी मोबाईलवर करत आहे. त्याच्यामुळेच मी यूट्यूबवर व्हिडिओ कमी टाकत आहे. आणि मी सुद्धा आता घरगुती बिझनेस करत आहे रिसेलिंगचा वगैरे. तर अशा प्रकारे आम्ही इकडून तिकडून ॲडजस्ट करून व्यवस्थित करत आहोत. तर असा सपोर्ट शेवटपर्यंत राहू द्या. आणि काही आमच्या ज्याने चुकी झाली अशी, पण सोन्यापेक्षा मन मोठं आहे आपलं. आणि तुमचा जर आशीर्वाद राहिला तर अशाच आम्हाला म्हणजे लवकर लवकर आमची प्रगती होणार. आणि आमच्या प्रत्येक प्रगतीच्या वाट्यात तुम्ही असेच आमच्यासोबत सोबत राहा. आणि आमचं जर काही चुकलं असेल तर खरंच मनापासून माफ करा. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी.